केंद्रातील सत्ता ही बदलत आहे आणि इंडिया आघाडीची सत्ता येत असल्याने केंद्रात सत्तेतील खासदार निवडून द्या हे विधान करून आढळराव यांनी आपला पराभव मान्य केला असल्याचा टोला खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना लगावला. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आज आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागात दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्यासोबत देवदत्त निगम, सुरेश भोर, दिलीप पवळे, सुनील तोत्रे, मनीषा तोत्रे, निलेश वळसे, पूजा वळसे, विजय शेटे आदी उपस्थित होते. 2024 ची निवडणूक ही देशाची निवडणूक आहे. या निवडणूक प्रचारात धोरणात्मक मुद्द्यांवर बोललं जाईल ही अपेक्षा होती. मात्र खोटं बोल पण रिटून बोल या सवयीबरोबरच 15 वर्षाची अपयशाची पोटदुखी होत असल्याने वैयक्तिक टीका केली जात असल्याचं प्रतिउत्तर डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना दिलं. डॉक्टर कोल्हे यांच्यावर आढळराव पाटलांकडून सातत्याने वैयक्तिक टीका केली जाते. त्यावर प्रतिउत्तर देताना डॉक्टर कोल्हे म्हणाले की देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे, या निवडणुकीत धोरणात्मक बाबींवर बोलावं, पण त्यांच्याकडे वेगळे मुद्देच नाही. ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे, त्यामुळे तीच ती वाक्य फिरवून ते बोलतायत. 15 वर्षाचं त्यांचं अपयश आहे. 5 वर्षात शेतकऱ्याच्या पोराने कामे मार्गी लावली, त्याचीही पोटदुखी आहे. कट असा टोलाही डॉक्टर अमोल कोल्हे यांनी लगावला. राजेंद्र शिंदे, स्टार महाराष्ट्र न्यूज, आंबेगाव.